चला पंढरीसी जाऊ, बाप रखुमा देवी वरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी, असा हरिनामाचा गजर करत भक्तिरसात चिंब नाहून गेलेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचे स्वागत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे, पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर, सोलापूर प्रभारी उपविभागीय अधिकारी अमित माळी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते. हाती दिंड्या पताका, मुखात अखंड हरिनामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात उन्हा तान्हाची तमान बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास आणि त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहे. नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी 8:30 माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला. पालखी स्वागतानंतर पालखीचे स्वागत ठिकाणापासून रथाचे स्वारथ्य जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. पालखी स्वागत सोहळ्यापूर्वी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी पालखी मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्रास भेट देऊन आरोग्य सेवेची माहिती घेतली. जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोलरिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने महाविद्यालयाच्या प्रांगणात झाले. पताका, हांडे, तुळशी, विणेकरी, मृदुंग, टाळकरी यांचे रिंगण झाले. त्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्निक अश्वपूजन केले. त्यानंतर अश्व रिंगणी धावले. अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरली. भक्तिमय वातावरणात पार पडलेला रिंगण सोहळा याची देही याची डोळा अनुभवता आला. डोळ्यात साठवावा अशा नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचा अभूतपूर्व आनंद प्रत्येक भाविक वारकऱ्यांना सुखावून गेला. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल, नेहरू नगर, सोलापूर. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.